नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे <coughs> तर कालच आपला कृषी सेवकचा पेपर झालेला आहे आय बी बी एस कंपनीने पेपर घेतलेला आहे तुम्ही जर पेपर दिला असेल किंवा तुम्हाला जर माहीत झालेला असेल तर तुम्ही पेपर बघू शकता अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न विचारलेले आहेत पंधरा ते वीस टक्के प्रश्न फक्त अभ्यासक्रमातून होते ऐंशी टक्के प्रश्न हे आपण जे लोकल बुक वापरतो त्या पुस्तकामधून ते प्रश्न नव्हते त्याच्यामुळे आय बी बी एस पॅटर्न समजून घ्या ग्रामसेवक असेच प्रश्न येणार आहेत कारण ग्रामशोकसुद्धा ग्रामसेवकची परीक्षा आय बी पी एस कंपनीच घेणार आहे तर लगेच आपण प्रश्नाला लग सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आपण लगेच बघू येते प्रश्न क्रमांक पहिला जाम कोणत्या फळापासून बनवतात तर याचं उत्तर आहे जाम हे पेरूपासून बनवले जाते दोन नंबरचा जा प्रश्न आहे पपईमध्ये कोणते विकार असतात तर पपईमध्ये पेपेने एक्झाईम किंवा विकर असतात तुम्ही जर ग्रामसेवकची तयारी करत असाल तर प्लेलिस्टमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन यापूर्वीचे दहा व्हिडिओ तुम्ही बघू शकता साडेचारशे प्रश्न वन वनलाईनर आपण आतापर्यंत कलरमध्ये टाकलेले आहेत आणि असं नाही की बाबा ग्राम आता ग्रामसेवकच्या परीक्षेला स्टे आलेलं आहे आणि आता अभ्यास करण्याचं काम नाही कारण स्पर्धा खूप मोठी आहे मित्रांनो आणि सर्वांनाच वाटते माझं सिलेक्शन झालं पाहिजे त्याच्यामुळं कंटिन्यू जर अभ्यास ठेवला तर शंभर टक्के तुम्हाला तुमचे तुमची निवड होते तर दोन नंबर प्रश्नाचं उत्तर आहे पेपेन तीन नंबरचा प्रश्न बघूया पपईच्या कोणत्या जातीवर नर व मादी एकाच प्रकारचे फुले येतात म्हणजे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग एकाच प्रकारचे त्याच्यावर फुले येतात तर ते कोणते जाती झाडे पपईचं सोलो पुसा मॅजेस्टी क्रूम हँडुळी हे, हे हा प्रश्न यमशुके चार नंबर प्रश्न आणि युनिक प्रश्न आहे हा चार नंबरचा प्रश्न आहे पेरूच्या कोणत्या जातीच्या घराचा रंग लाल असतो तर लाल रंग आपण ज्यावेळेस एखादा पेरू किंवा जाम कापतो त्यावेळेस ते लाल रंगाचं असते तर ती जात विचारली आपल्याला तर असे दोन चार प्रकारच्या जाती त्याच्यापेक्षा म महत्वाची जात हापसी नावाची जात आहे त्याचा घर लाल रंगाचा असतो पाच नंबरचा प्रश्न आहे कोळंबी संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेली कोणती जात जोंबो कोळंबी म्हणून ओळखली जाते तर मॅक्रोबेकियम रोझन हे त्याचं उत्तर आहे सहा नंबरचा प्रश्न आहे आम्लयुक्त जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या भूमी सुधारकांचा वापर करतात तर आम्लयुक्त म्हणजे जमीन आता जमिनीचा सामूह आपल्याला माहीत असायला पाहिजेत तर आम्लयुक्त जमिनीसाठी आयर्न पायराईटचा वापर केला जातो सात नंबरचा प्रश्न आहे जमिनीसाठी खते जिप्सन व चुना यांच्या योग्य वापरासाठी कशाचे पृथ्वीकरण करणे आवश्यक आहे तर माती परीक्षण करणे आवश्यक, खत, आवश्यक आहे त्याच्यावरून आपल्याला समजते जमिनीला कोणत्या प्रकारचे खत किंवा कोणत्या घटकाची आवश्यकता आहे ते तर माती परीक्षण सात नंबर प्रश्नाचं उत्तर आहे <clears throat> आठ नंबर प्रश्न बघूया शेतजमिनीत अन्नद्रव्याची उपलब्धता सर्वाधिक कोणत्या सामूमध्ये असते तर शेतजमिनीमध्ये सर्वाधिक अन्न द्रवाची उपलब्धता सहा ते सात दरम्यानच्या सामूहमध्ये असते म्हणजे उदासीनमध्ये ज्यावेळेस जमीन उदासीन असते त्यावेळेस सर्वाधिक अन्नद्रवाची उपलब्धता तिला असायलाच पाहिजे नऊ नंबरचा प्रश्न आहे जमिनीतील शारांना संवेदनशील पीक कोणते तर जमिनीतील शारांना संवेदनशील पीक हे काकडी आणि द्राक्ष हे त्याचं उत्तर आहे तर कधीकधी पर्याय दोन दिलेले राहत नाही तर काकडी ऑप्शन दिलेलं असते द्राक्ष ऑप्शन दिलेलं राहत नाही त्यावेळेस त्याचं उत्तर काकडी राहील त्यावेळेस काकडी ऑप्शन दिलेलं राहते द्राक्ष दिलेला पर्याय असतो त्यावेळेस द्राक्ष त्याचं उत्तर असते दहा नंबरचा प्रश्न आहे शेत शेणखतातील खतातील अधिक काळ टिकवण्यासाठी कोणत्या रसायनाचा वापर करतात तर सुपर फॉस्फेटमुळे खतातील अन्नद्रव्य अधिक काळ टिकवली जातात अकरा नंबरचा प्रश्न बघूया गांडूळ खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते तर अडीच ते तीन टक्के एवढे गांडूळ खतामध्ये नत्राचे प्रमाण असते तोच प्रश्न आहे गांडूळ संबंधित गांडूळ खत तयार होण्यासाठी किती महिन्याचा कालावधी लागतो तर दोन महिन्याचा सरासरी कालावधी लागतो दोन महिन्यानंतर गांडूळ खत तयार होते आणि आपल्याला माहीत आहे गांडूळ खत 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 कसं तयार केलं जाते त्याची प्रोसेस माहीत आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे गांजर बीट मुळा हे पूरक पीक पुढीलपैकी कोणते कार्य करतात तर हे गांजर बीटमुळं हे अन्नसंचयाचे कार्य करतात सर्वांना ज्याचं माहिती उत्तर माहीत आहे चौदा नंबरचा प्रश्न विज्ञानसंबंधीसुद्धा प्रश्न थोडा थोडा कृषी विभाग हा कृषी घटक हा विज्ञानसंबंधीसुद्धा असतो पशुसंवर्धनसंबंधीसुद्धा दिलेले असतात चौदा नंबरचा प्रश्न आहे अन अनहायड्रस अमोनिया हे कोणत्या प्रकारचे खत आहे तर हे द्रवरूप खत आहे पंधरा नंबरचा प्रश्न आहे भाजी व भाजीपाला टिकवण्यासाठी कोणत्या तापमानास ठेवतात कसं आहे जास्त थंड तापमानात ठेवला तर भाजीपाला जास्त दिवस टिकतो सोळा नंबरचा प्रश्न आहे कोणती कीड जमिनीत राहून पिकांच्या मुळांना इजा करते तर हुमणी किडी जमिनीमध्ये राहून पिकाचे मुळे आहेत ना ते खराब करतात त्याच्यामुळे झाड वाळू शकते सतरा नंबरचा प्रश्न आहे मावा कीड मावा कीड झाडापासून कशाप्रकारे अन्न घेते तर जी कीड आहे मावा कीड नावाची ती झाडापासून कसं अन्न कशा प्रकारे मिळवते स्वतःचं पोषण करण्यासाठी तर पानातील अन्न रस शोषून घेऊन ती घेते समजा मावा कीड अठरा नंबरचा प्रश्न आहे कीटकांच्या शरीराचे प्रमुख किती भाग असतात तर कीटकांच्या शरीराचे प्रमुख तीन भाग असतात एकोणीस नंबरचा प्रश्न आहे प्रकाश सापळे लावून कीड नियंत्रणाच्या पद्धतीस काय म्हणतात तर याचं उत्तर आहे भौतिक पद्धत असे म्हणतात वीस नंबरचा प्रश्न आहे भारतात रेशीम धाग्याचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या किडीपासून मिळते तर तुतीच्या किडीपासून भारतात रेशीम उत्पादन सर्वाधिक मिळते तुतीची कीड आणि येणाची कीड हे त्याचे प्रकार आहेत एकवीस नंबरचा प्रश्न आहे पेंट म्हणजे काय पेटंट म्हणजे काय का। तर सर्वांना माहीत आहे ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा शोध लावतो त्यावेळेस ते सर्व हक्क आपल्या त्याचा शोध मीच लावला हे आपल्याला कुठंतरी त्याची नोंद करावी लागते त्याच्यानंतर मग आपली कॉफी कोणी करू शकत नाही ते कॉफी रेट कायद्याअंतर्गत येते तर नोंदणी केलेल्या संशोधकाचा हक्क म्हणजे पेटन बावीस नंबरचा प्रश्न आहे पेरूवर कोणती कीड मोठ्या प्रमाणात पडते तर जास्त प्रमाणात पेरूवर पेरूवर पांढरी मासी ही नावाची कीड पडलेली असते तेवीस नंबरचा प्रश्न बघूया आपण आंब्याच्या कर्पा रोगाच्या नियंत्रणासाठी कोणते रसायन योग्य आहे तर याचं उत्तर आहे स्टेप्टोसायक्लिन चोवीस नंबरचा प्रश्न आहे जास्त पाणी लागणारे पीक कोणते जास्त गव्हाला जास्त पाणी लागते आणि करडीला सर्वात कमी पाणी लागते सर्वांनाच माहीत आहे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे नको असलेली वनस्पती त्या ठिकाणी वाढत असेल तर त्यास काय म्हणतात तर त्यास तण असे म्हणतात सव्वीस नंबरचा प्रश्न आहे ऊस व केळींना कोणत्या प्रकारे पाणी देणे योग्य राहील किंवा असेल तर ठिंबक सिंचनाद्वारे जर ऊस आणि केळींना पाणी दिले तर चांगलं राहते कारण वर्षभर येणारे पीक आहे आणि पाण्याचा जास्त अपव्यय होते जर दान पद्धतीने जर पाणी दिले त्याच्यामुळे ठिंबक सिंचन पद्धतीचा जास्त वापर केला जातो सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे पीकमधील पिकामधील बहुवार्षिक तण कोणते तर लवाळे हे ते क वर्षानुवर्षे नष्ट होत नाही जमिनीच्या आतमध्ये ती असते आपण उरून कापून टाकले तरीसुद्धा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे कापूस हे फेर पालटामधील मुख्य पीक असलेला महाराष्ट्रातील विभाग कोणता तर खानदेश हे त्याचं उत्तर आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे पूर्व हंगामी ऊस लागवड कोणत्या महिन्यात करतात तर ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये पूर्व हंगामी ऊस लागवड करतात आता सुरू ऊसासाठी किती महिन्याचा कालावधी लागतो तर सुरू ऊस हा ऊसाची पूर्ण पुरुषला बारा महिन्याचा कालावधी लागतो बारा महिने झाल्यानंतर त्याला कापतात एकतीस नंबरचा प्रश्न बघूया आपण इथे उसामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे कोणती विकृती होते तर उसामध्ये ज्यावेळेस लोहाचे प्रमाण कम कमी असते त्यावेळेस केवढ्या नावाचा रोग होतो बत्तीस नंबरचा प्रश्न आहे उन्हाळी कापसाची लागवड कोणत्या महिन्यात करतात मार्च एप्रिलमध्ये उन्हाळी कापसाची लागवड करतात आता उन्हाळी नावावरून समजून जाते उन्हाळा आपला फेब्रुवारीपासून ते जून महिन्यापर्यंत असते तेहतीस नंबरचा प्रश्न आहे कपाशी बियाण्यास कोणते संवर्धन चोलतं ज्यावेळेस आपण क कापूस लावतो किंवा का, का कापसाची हे करतो त्यावेळेस आपण त्या क कापसाच्या बियाला ॲजेक्टिव्ह बॅक्टर जीवाणू जीवाणू जे जी आहे वर्धक ते चोळून आपण ते त्याची लागवड करतो चौतीस नंबरचा प्रश्न आहे भारतात प्रथम भूईमंग कोणी आणला तर पोर्तुगीजाने भारतात भुईमंग सर्वप्रथम आणलेला होता पस्तीस नंबरचा प्रश्न आहे सोयाबीनमध्ये प्रथिनाचे किती प्रमाण असते तर चाळीस टक्के म्हणजे सर्वाधिक प्रथिनाचे प्रमाण सोयाबीनमध्येच असते छत्तीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते तणनाशक सोयाबीन पिकावर उपयुक्त आहे तो तो गदी -गदी तर बोसालिन हे तर सोयाबीन पिकावर सर्वाधिक उपलब्ध आहे आता इथं कसं आहे कधीकधी चा आपण जे चार पर्याय असतात त्या पर्यायावर अवलंबून आपले उत्तरं असतात तर थर्टी स नंबरचा प्रश्न आहे मूर घासामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते दहा टक्के मूरघासामध्ये पाण्याचे प्रमाण असते अडोतीस नंबरचा प्रश्न आहे सवाई चालेसाठी गायीची प्रसिद्ध जात कोणती आहे तर कॉन्क्रेस ही सवाई चालेसाठी गायीची प्रसिद्ध जात आहे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे कृषी संजीवनी योजना कशाशी संबंधित आहे तर विजाशी जे वीज आहे आपली शेतीसाठी आलं सर्वात महत्त्वाचं काय विजेची आवश्यकता असते पाणी चालून जमीन पाणी जरी असलं जर लाईटच नसली तर आपण शेती व्यवस्थितपणे करू शकत नाही र रब्बी हंगामासाठी खास तर त्याच्यामुळे शासनाची विविध योजना असतात तर वीज कृषी संजीवनी विजाशी संबंधित आहे चाळीस नंबरचा शेवटचा प्रश्न राज्य शासनातर्फे शेती संबंधित कोणते मासिक प्रकाशित केले जाते तर शेतकरी नावाचे मासिक राज्य आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित केले जाते हे होते मित्रांनो ग्रामसेवक तांत्रिक प्रश्नसंचा अकराचे चाळीस प्रश्न यातील बरेच प्रश्न नवीन आणि महत्त्वाचे येतं ज्यावेळेस तुम्हाला अभ्यास करण्याचा कंटाळा येतो पठारावस्था येते त्यावेळेस तुम्हाला अशा व्हिडिओचा नक्की उपयोग होऊन जाते तर ठीक आहे धन्यवाद उद्या आपण असेच चाळीस प्रश्न चॅनेलला अपलोड करू